पंचायतील नोटिसो काढून देखून कांयच हालचाली दिसूंक नाशिल्ल्यान कलेक्टराच्या आदेशाचेर बेतीम मालीम जेटी लागसारची दोन टेम्पररी बांदकामां आनी रस्त्या कुशीक केल्ले फेन्सींग कलेक्टराच्या हाजेरीन पाडले. 2012 सावन केस चलताली आनी 2018 ताचो निकाल लागलो म्हूण पेना दी फ्रांसा पंचायतीचो सेक्रेटरी उलयला. आडेक्स गोवा खातीर बेतींच्यान जोझफ फेर्नांडीस. तांकां पयली नोटिशी धाडलेली आसले, एज पर नोटिशीस मागीर तांकां डिमोलिशन धाडलेले. तांच्या आमी कांय ना परत डिमोलिशन, एज पर डिमोलिशन ऑर्डर रिसीव फ्रॉम डेप्युटी कलेक्टर पणजी आमी तें डिमोलीश करता. कोणें कंप्लेन केल्ली? कंप्लेन तेचेर पयली ते पंचनामा सगळो केल्लो आसा. कोणें केला ते पंचायतीन फॉरवर्ड केल्ली. दिनेश गांव ग्रामसभेत इश्यू झाला आणि वन ऑफ द मेंबर ऑफ द ग्रामसभा कॅजिटन डिसिलो हाणे इश्यू हाडलो की इन्क्रोचमेंट इन द रोड वायंडिंग. त्याच्या उपरांत त्यांना नोटिशी धाडलेले पंचायतीत सरपंच आणि सेक्रेटरी असलो त्यांच्या नोटीस दीस मॅटर इज इन द इयर 2012 आणि त्यांना शोकॉज नोटीस धाडली आणि डिमॉलिशन धाडलेली. त्याच्या उपरांत परत आम्ही हेका धाडली कोर्टाक चलताली ती केस आणि त्याच्या उपरांत मागीर त्यांच्या गव्हर्नमेंटान डेप्युटी कलेक्टरान नोटीस धाडली आमकां डिमॉलिश करपाक. इट इज अ कॉन्फिडेन्शियल नोटीस. त्याच्या उपरांत आयज आमी ते डिमॉलिशन स्क्वॅड एज पर द डायरेक्शन ऑफ द कलेक्टर. कितें बांधलेले ते इलिगल फेन्सी, इलिगल टेम्पररी शेड आणि इलिगल फेन्सी ते आयज डिमॉलिश करता. एकूच आशिल्ले? ना ना, ही दोन स्ट्रक्चरां. गव्हर्नमेंटाची शेड आसा पण शेडी फाटल्यान स्ट्रक्चर आसले परत तेजे कुशीक आनी एक त्या वेळार आतां फेन्सींग केल्या 104 मिटर लँड तेजेर ते आतां डिमॉलिश करता. खंयचे पंचायत? विलेज पंचायत पेंदापुरा.